राज्य की राजनीति में कांग्रेस के वरिष्ठ नेता अशोक चव्हाण के इस्तीफे से भूचाल मचा है। इसी मुद्दे पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने मीडिया से संवाद साधते हुए कहा कि अशोक चव्हाण पर मैं पहले भी कई बार कह चुका हूं कि कांग्रेस में अंदरूनी विवाद चल रहे हैं, कांग्रेस समन्वय नहीं बना पा रही है। ऐसा कहते हुए कांग्रेस के और भी बड़े नेता बीजेपी के संकट में है। कांग्रेस पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणात घुसपूस सुरू आहे, त्यांचा अंतर्गत वाद निवळा आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे, पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत घुसपूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे, पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे। आपण देवळांचं उदाहरण घ्या, बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या, आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे। असे पुढच्या काळामध्ये मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कोणी जर स्वीकारत असेल त्याचं स्वागत आहे। या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव होता नाही, पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे।